नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्राही खूप रागावून तेथून जायला निघते, तर जानकी खूप विनवण्या करत असते की आई प्लीज थांबा थांबा अशा रागावून जाऊ नका. तेव्हा ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो, तर सुमित्रा रागाने म्हणते की काय ग, काय रागावू नकोस, मी काय तुमचे ऐकून घेऊ, तुम्ही दोघे तर माझ्याशी पूर्णपणे खोटं बोललात. अगं जानकी, हे तुला माहिती होते की ऋषिकेश आपल्या आईचं श्राद्ध करण्यासाठी येथे येणार होता ते, तरी सुद्धा तुम्ही दोघांनी मला खोटं सांगितले की तो मीटिंगला गेला म्हणून. तुम्ही तर मला फसवले, का माझ्याशी तुम्ही खोटं बोललात का? तेव्हा जानकी कारण आम्ही असे रडतच म्हणत असते, तर सुमित्रा म्हणते की अगं काय असे कारण होते ते मला तर समजायला हवे. असे कुठले कारण होते की तुम्हाला त्यामुळे माझ्याशी खोटं बोलावे लागले? अगं जानकी, आजपर्यंत मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला. तू एखादी गोष्ट सांगितली तर मी ती कधीही तपासून पाहिलेली नाही. अगं असे खोटं सांगून जवळ राहण्यापेक्षा असं खोर खरं सांगून लांब राहिलेले बरं राहते. तेव्हा जानकी माफी मागते की आई आमचे चुकले, आमच्याकडे खरंच दुसरा पर्याय नव्हता, म्हणून ती रडतच सुमित्राची माफी मागू लागते. तिला खूप विनवण्या करू लागते की खरंच आई आमची खरंच खूप मोठी चूक झाली. आणि नाना असे म्हणणार तो सुमित्रा म्हणते की त्यांचे नाव सुद्धा तू मध्ये घेऊ नकोस आणि त्यांना मध्ये सुद्धा आणू नकोस, कारण प्रश्न फक्त जानकी तुझा आहे म्हणून सुमित्रा सुद्धा जानकीवर खूप भडकते, तर ऐश्वर्याला खूप हसू येत असते. अगं जानकी, मी तुला मुलीसारखी जवळ केले होते, परंतु आज मात्र लेख हारली आणि ऋषिकेशची बायको जिंकली. अगं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू तर खूप मोठे गिफ्ट दिले मला, तुम्हाला दाखवून दिले की मी किती वाईट आई आहे ते. तेव्हा जानकी सुद्धा खूप रडते आणि सुमित्रा सुद्धा खूप रडते. जानकी म्हणते की आई प्लीज असे म्हणू नका, अहो मृत माणसाच्या श्राद्धापेक्षा जिवंत माणसाचा वाढदिवस कधीही मोठा असतो, याची जाण आहे ऋषिकेशला. त्यांच्या आईचं आणि परत म्हणते की पार्वती आईंचं श्राद्ध करून ते तुमच्या वाढदिवसाला येणारच होते, पण हे सगळं म्हणून जानकी खूप रडायला सुरुवात करते. तर लगेच सुमित्रा ऐकायला कुठे तयार असते. सुमित्रा म्हणते की नाही जानकी, तुला कळतच नाही की मी नेमकं काय म्हणते ते. दोघे माझ्याशी खोटं का बोललात हे मी तुम्हाला सांगू का? की तुम्हाला असे वाटत होते की त्याच्या आईचं श्राद्ध आहे, मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कळले तर मला वाईट वाटेल आणि मी त्याला श्राद्धाला जाऊन देणार नाही असे तुम्हाला वाटले, म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. अगं एवढी सॉर्टी आई मी नाही, माणसं एका घरात राहतात म्हणून ती एकमेकांची होत नाही, ती एकमेकांना समजून घेतात म्हणून ती जवळची होतात. वाईट मला या गोष्टीचे वाटते की तुम्ही दोघं मला माझ्याशी खोटं बोललात. मग जानकी यापेक्षा सावत्र पण काय असते ग, म्हणून सुमित्राला खूप वाईट वाटते आणि जानकीला तर खूपच वाईट वाटत असते, कारण खरंच दोघींचं सुद्धा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होते आणि ती फक्त हे बघत असते जिला जे हवं असतं शेवटी तिच्या समोर ते घडलेलेच असते. त्यामुळे आता जानकी बाद झाले, तुम्ही दोघं तर माझ्याशी फार चुकीचे वागलातच, त्यामुळे आता बासच झाले. आणि सारंग ऐश्वर्याला म्हणते की चला आता निघूया. तेव्हा सारंग रडतच म्हणतो की वहिनी चल, तर लगेच सुमित्रा म्हणते की सारंग ती तिच्या नवऱ्यासोबत येईल, तुम्ही दोघे चला. आणि रागाने सुमित्रा ही ऐश्वर्या आणि सारंगला गाडीमध्ये बसवायला सांगते, तर जानकी मात्र खूप रडतच तेथे उभी असते. आणि सारंग तेथून निघून जातात, हे सर्व जानकी ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश मला याचीच भीती होती, शेवटी तेच घडले, मी सर्व काही गमावले, आईंचा विश्वास प्रेम माया सगळं काही आणि ऋषिकेश मी माझ्या आईला सुद्धा गमावले. तेव्हा जानकीला खूप रडू येत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी नाही, आणि प्रेमाने तो जानकीला जवळ घेतो आणि प्लीज जानकी शांत हो म्हणून जानकीला समजावतो, परंतु जानकी मात्र खूप रडत असते. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं आपल्याला नानांनी सांगितले होते की कुणाला सांगायचे नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो ते तर त्यांनी काहीच ऐकले नाही, एकही शब्द त्यांनी ऐकून घेतला नाही. ऋषिकेश म्हणतो की जानकी तू टेन्शन घेऊ नको, रडू नकोस, घरी जाऊ आईला सर्व व्यवस्थित समजावून सांगू, प्लीज तू रडू नकोस, म्हणून तो जानकीच्या डोळ्यातील पाणी सुद्धा पुसतो. तेव्हा जानकी म्हणते सांगताना, तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो अगं नाना सुद्धा आल्यानंतर ते सुद्धा समजावून सांगतील आईला, त्यामुळे प्लीज तू रडू नको चल घरी, म्हणून जानकी काहींनी गाडीमध्ये बसते आणि ते दोघे सुद्धा घरी येतात. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत आतमध्येच येत असतात, परंतु गुलाबदादा मात्र दाराशी रडतच बसलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे गुलाब तू असे का असे येथे बसलास, काय झाले? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अगोदर दादा तुम्ही आत चला, म्हणून गुलाबदादा हे ऋषिकेश आणि जानकी बहिणी
मिनीला आतमध्ये घेऊन येतो. सुमित्रा मात्र ही आतमध्ये रडत असते. तर आजी म्हणते की अगं सुमित्रा किती अश्रू गाळशील आणि कुणासाठी? त्या खोटारड्या जानकीसाठी की तुझा तो सावत्र मुलगा ऋषिकेश त्याच्यासाठी, जो मुलगा तुझा हे वाढदिवस सोडून आपल्या आईचं श्राद्ध घालण्यासाठी निघून गेला आणि ते सुद्धा तुला न सांगतात. पण सुमित्रा मला एक कळत नाही की तुला इतके वाईट का वाटते. अगं तुझ्या बरोबर तुझा मुलगा सख्खा सारंग आणि तुझी सून ऐश्वर्या होतीस ना. अगं साथ सोडली तुझ्या त्या सावत्र मुलाने ऋषिकेशने आणि त्याच्या बायकोने. शेंदूर लावून चिटकवलेल्या खोट्या सारखी ही नाती असतात. अगं ती कधीही गळूनच पडतात. म्हणून आजी सुद्धा ही ऋषिकेश आणि जानकी विरोधी सुमित्राचे कान भरत असते. सारंगला सुद्धा हे पटत नाही. जानकी आणि ऋषिकेश सुद्धा हे आपल्या डोळ्यांनी पाहतात आणि ऐकतात. त्यांना सुद्धा खूप वाईट वाटत असते. परंतु सुमित्रा मात्र एकही शब्द न बोलता खूप रडत असते आणि आजी ऐश्वर्याचे कौतुक करत असते की एखादेच फुल असते ह्या ऐश्वर्यासारखे, जे वाहिल्यानंतर देवाशी पायाची सुद्धा सुकल्यानंतर पाय धरून ठेवते. कळले का तुला? तर सुमित्राला सुद्धा आजीचे म्हणणे पटते. तर जानकी आणि ऋषिकेश यांना खूप वाईट वाटते. ते दोघं एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा आजी मुद्दाम ऐश्वर्याला खुनावून सुमित्राला मनवण्यासाठी सांगत असते. आजीच्या सांगण्याप्रमाणे ऐश्वर्या लगेच सुमित्राजवळ येते आणि तिच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसते. आई प्लीज रडू नका. आई आज तुमचा दिवस आहे, वाढदिवस आहे की नाही? मग असे रडायचे नाही आणि जर तुम्ही रडलात तर मला असे वाटेल की मी हरले. मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणू शकले नाही. आई मी खरंच हरले का हो? सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या तू हरली नाहीस, तू तर मात्र आज जिंकली. अगं मी कोलमडून पडत होते परंतु तू तर मला मात्र सावरले. अगं तू माझा विश्वास जिंकला त्यासाठी तर मी तुझे कौतुक करायलाच हवे आणि मला सुद्धा चांगला धडा मिळाला. तर सारंग म्हणतो की आई अगं कसला धडा? तेव्हा सुमित्रा म्हणते की हेच की माती मोल माणसावर कधीही सोनं उधळायचे नसते. पर्यंत मी नाण्याची फक्त एकच बाजू बघत होते पण आता मात्र मला समजले की नाणं हे दोन्ही बाजूने खोटत असते. हे सर्व ती ऋषिकेश आणि जानकीकडे बघत बोलत असते. त्या दोघांना तर खूप वाईट वाटते आणि सारंगला सुद्धा. आजी आणि ऐश्वर्या मात्र एकमेकींकडे बघून खूप हसतात. तेव्हा सुमित्रा ते सोन्याचं नाणं घेते आणि ऐश्वर्या जवळ येते. ऐश्वर्या तू आज जे काही केले ना त्याचे कौतुक म्हणून मी तुलाही सोन्याचं नाणं देते. म्हणून ऐश्वर्याचा हात धरून तिच्या हातामध्ये ते सोन्याचं नाणं ठेवते. ऐश्वर्याचे तर अगदी मनासारखे होते. आजी आणि ऐश्वर्याला खूपच आनंद होतो. मात्र सारंगला सुद्धा खूप वाईट वाटते. सारंग म्हणतो की आई अगं पण जानकी वहिनी. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अरे सारंग, आजपर्यंत जिला मी हे नाणं देत होते ती तर माझ्यासाठी परकी होती. तर ते ऐकून जानकीला आणखीन वाईट वाटते आणि खूप मोठा धक्का सुद्धा बसतो. सुमित्रा म्हणते की आपण आता जे काही करते ना मी ते तर खरंच खूप योग्य आहे. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. तेव्हा सुमित्रा आतमध्ये जायला निघते तर ऋषिकेश धावत येतो. आई आई, तर सुमित्रा लगेच थांबते. आई अगं ऐकून घे. परंतु सुमित्रा तर रागाने त्याच्याकडे बघत असते आणि आतमध्ये निघून जाते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकीला सारंगला खूप वाईट वाटते. तेव्हा जानकी ऋषिकेशला आधार देते. ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तर ऐश्वर्या आणि आजी मात्र एकमेकीकडे खूप खुश होऊन बघून हसत असतात. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो आजी, आईंचा 60वा वाढदिवस आहे आणि तरी त्या दुःखात. सारंग म्हणतो की हो ना. तेव्हा जानकी लगेच रागाने पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणते की झाले ना तुझ्या मनासारखे, जे हवंय ते तू तर तुला मिळालेस ना. मान मिळाला, रणदिव्यांचं नाणं मिळालं. अगं ऋषिकेश त्यांच्या पार्वती आईंच्या श्राद्धासाठी तिकडे गेले होते. तू इतक्या टोकाला गेली आणि सुमित्रा आईंना तेथे घेऊन आलीस. तेव्हा ऐश्वर्या नाटक करत म्हणते की काय, आणि सारंग जवळ येते. सारंग अहो वहिनी काय बोलतात हे? अहो जानकी वहिनी काय बोलतात तुम्ही हे सर्व? मला माझ्या साडीचं पार्सल घेऊन यायचे होते म्हणून मी सारंगला तेथून गाडी नेण्यासाठी सांगितले होते. मला काय माहिती की तुमची आणि ऋषिकेश दादांची अशी लपाछुपी सुरू आहे ते. तर जानकीला आणखीन राग येतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या बाद झालं आता, सर्व दिखावा तू बंद कर. ही साडी पार्सल हे सर्व खोटं आहे आणि काय तुला मी मूर्ख वाटते का? तर ऐश्वर्या सारंगला म्हणते की अहो सारंग तुम्ही सांगा की मी खोटं नाही बोलते. अहो मी मुद्दाम तेथे आईला घेऊन गेले का? तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या तू खोटं बोलते. तर लगेच सारंग म्हणतो की नाही वहिनी, ऐश्वर्या खोटं नाही बोल, ऐश्वर्या खरंच बोलते. मला सुद्धा माहिती आहे, अहो ती खरंच साडी आणण्यासाठीच गेली होती. आणि लगेच त्या साडीची बॅग तो जानकीला दाखवतो आणि ही ती साडी आहे असे म्हणतो. सारंग म्हणतो की वहिनी अगं तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तेव्हा जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, गैरसमज आता तुम्ही करून घेऊ नका, ही ऐश्वर्या दिसते तशी नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी बाद झाले, आता ह्या वादाला काही अर्थ नाही, जे व्हायचे होते शेवटी ते होऊनच गेले. ऐश्वर्याला आता काहीच बोलत
बोलत बसू नको, आई आपल्यावर रागावलेली आहे ना, मग तिला कसे समजायचे याचा विचार कर. तेव्हा ऋषिकेश लगेच रूममध्ये निघून जातो. तर लगेच जानकी जायला निघते तर सारंग म्हणतो की थांब वहिनी, मी जातो दादाला समजवण्यासाठी. म्हणून सारंग सुद्धा ऋषिकेश मागे धावतच जातो. तेव्हा आजी बाजूला जाते तर ऐश्वर्या ते नाणं आपल्या हातात झेलत जानकी जवळ येते आणि काय जानकी वहिनी कसं वाटलं माझं हे प्लॅन, वाळवी लागली ग तुझ्या साम्राज्याला, आता एक एक करून तुझं हे राज्य कसं पोखरून टाकते ते बघत, तू आता हरत चालली, थकली, दमलीस, मी बघ माझ्याकडे, कारण मी पण कसा तुझा एक एक फोडून ठेवलेला सुरंग कसा फोडते आणि तुझी नाती, तुझी ही माणसं कसे धप्प खाली कोसळतात. काय राहिले ग तुझे, तुझ्या हातातून हे नाणं सुद्धा गेलं, रणदिव्यांचं हे नाणं काय राहिले तुझ्या हातात आता, आणि आतले चॅलेंज जर तुझ्या लक्षात तर आहे ना. ऐश्वर्या बोलत असताना आजीला मात्र खूप आनंद होत असतो. ऐश्वर्या जानकीला म्हणते की चॅलेंज तर माझ्या पूर्ण लक्षात आहे, जे काही घर आहे ना ते सर्व घर मी माझ्या ताब्यात घेणार आहे. तसं हे नाणं मिळवलं रणदिव्यांचं हे नाणं अगदी तसेच, म्हणून ऐश्वर्या ते नाणं वर फेकते तर लगेच जानकी ते नाणं झेलते. जानकी म्हणते की अगं हे नाणं तर तू ताब्यात घेऊ शकली नाही, तर माझं घर काय तू ताब्यात घेणार आहे ऐश्वर्या. अगं हे नाणं तू मिळवलेच, ते खोटेपणा करून मिळवले, आणि आजपर्यंत या घरात हे ज्या नाणं मी मिळवलं ते माझ्या प्रेमाने, विश्वासाने आणि माझ्या प्रामाणिकपणाने ते मी मिळवले. अगं तू दिलेले चॅलेंज तर माझ्या लक्षात तर आहेच, पण आता मात्र उलटे दिवस तू मोजायला सुरुवात कर, कारण मी सर्व काही परत मिळवणार आहे, माझ्या आईंना मी परत मिळवणार आहे. आणि तुला वाटत असेल की हे फक्त एक नाणं आहे, नाही तर ते माझ्या रणदिव्या कुटुंबाचं प्रेम आहे, ते प्रेम मात्र मी परत मिळवणार आहे, हा माझा शब्द आहे. म्हणून जानकी ते नाणं आपल्या डोक्याला लावते आणि परत त्या नाण्याच्या पाया पडून नाणंही ती ऐश्वर्याच्या हातात देते. ऐश्वर्या फक्त बघत असते आणि आजी सुद्धा. तर जानकी तोऱ्यात आपला पदर सावरते आणि मोठ्या तोऱ्यात ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे सुमित्राही आपल्या रूममध्ये रडत असते. तिला हिम्मत काका जेव्हा तेथे गेल्यानंतर म्हणलेले असतात की आज ऋषिकेशच्या आईचं श्राद्ध आहे, तेव्हा जानकीला तिने विचारलेले असते की जानकी तुला हे सर्व माहिती होते आणि आज तेथे माझा फोटो असता तर बरे झाले असते. आणि जानकीला ती म्हणलेले असते की आजपर्यंत मी जिला हे नाणं देत होते ती माझ्यासाठी परकी होती. हे सर्व विचार करून सुमित्राला मात्र आणखीन रडू येते. तेव्हा जानकी ही सुमित्राच्या रूममध्ये येते, आई असे म्हणते तर सुमित्रा लगेच उठते आणि काय ग कशाला आलीस इथे. तेव्हा जानकी म्हणते की आई तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी. सुमित्रा म्हणते की काय कसला गैरसमज, अगं जानकी तू तर माझ्याशी खोटं बोलली की ऋषिकेश घाटावर आईचे श्राद्ध करण्यासाठी गेला होता, अगं ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली. ऐश्वर्या जेव्हा म्हणाले की गाडी ही घाटाकडे वळवा तेव्हा सुद्धा तू सांगू शकली असती, परंतु तरी सुद्धा तू मला सांगितले नाही. बरं ठीक आहे, ऋषिकेश घाटावर श्राद्ध करण्यासाठी आईचा गेला होता, तरी सुद्धा ती गोष्ट तू माझ्यापासून का लपवली होती. तेव्हा जानकी म्हणते की कारण नानांनी तसे सांगितले होते, नानांनीच हे सर्व सांगितले होते ऋषिकेशला की सुमित्रा आईला काही सांगू नकोस, तिला न कळवता तू हे श्राद्ध घालण्यासाठी घाटावर जा, आणि ऋषिकेशने मला हे तुम्हाला सांगू नये म्हणून माझ्याकडून वचन घेतले होते. मग त्या वचनाबद्दल ती सुमित्राला सांगते, आई आमची खरंच खूप मोठी चूक झाली, परंतु त्या चुकीचं समर्थन नाही करू शकत का, खरं तर मला ही गोष्ट तुमच्यापासून लपवणं हे तर पटतच नव्हतं, तुमच्याशी खोटं बोलणं हे सुद्धा पटत नव्हतं, कारण मला माहिती आहे की ऋषिकेश तुमच्या बाबतीत किती हळवे आहेत, कारण कुठेतरी त्यांना अशी भीती वाटत होती की हे जर तुम्हाला कळले तर तुम्हाला त्रास होईल, आणि त्यांना तुम्हाला तो त्रास द्यायचा नव्हता, फक्त आई आमची पद्धत चुकली. आणि जानकी सुमित्रा समोर हात जोडते की आई त्यासाठी मी तुमची माफी मागते, आई जर तुम्ही असं रागवलात तर ऋषिकेशला खूप वाईट वाटेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं म्हणजे ऋषिकेशला वाईट वाटेल म्हणून तू इथे आली का, मला वाईट वाटले, माझे मन दुखावले याची तुला काहीच नाही का, त्यामुळे नाही नाही तू माझ्याशी काही बोलू नको आणि मला सुद्धा तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. ऋषिकेशने आज दाखवून दिले की कितीही जीव लावा, कितीही खस्ता काढा, लहानचे मोठे करा, परंतु जन्म देणारी आई मात्र सर्वात मोठी असते आणि सर्वात जवळची असते. ऋषिकेशने मला दाखवून दिले की मी त्याची सावत्र आई आहे म्हणून, तेव्हा हे बोलणं ऋषिकेशसुद्धा ऐकतो. तर ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच तो खाली कोसळतो आणि जवळच फ्लॉवर प्लॅटर असतो तो खाली पडतो. तर त्या आवाजाने जानकी आणि सुमित्रा बाहेर येतात, तर ऋषिकेश तिचाच खाली बसलेला असतो. ऋषिकेशच्या डोळ्यातून अगदी पाणी येत असते. जानकी धावतच ऋषिकेश जवळ येते आणि आईंचा म्हणण्याचा अर्थ तुम्ही वेगळा करू नकास. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी बाद झाली, आईला जे म्हणायचे होते ते आज ती स्पष्ट म्हणाली, दोन दोन आया असून आज खरंच खूप
पोरक वाटतं जानकी. रडतच ऋषिकेश आपल्या रूममध्ये निघून जातो तर सुमित्राला सुद्धा खूप वाईट वाटते आणि सुमित्रा सुद्धा रडतच खाली बसते आणि खूप रडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सारंग आणि जानकी हे ऋषिकेश मागे धावतच जात असतात. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की अगोदर स्वतः चिडायचे, चुका करायच्या आणि ही काय पद्धत आहे. तेव्हा जानकीला खूप राग येतो. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की माझ्या नवऱ्याने काय करायचे नाही हे तू सांगायची गरज नाही. तेव्हा जानकी सारंग भाऊजीला म्हणते की चला आपण. तेव्हा लगेच सारंग जायला निघतो तर ऐश्वर्या म्हणते की सारंग कुठेही जाणार नाही. तुमच्या नवऱ्याबद्दल मी बोलले ते तुम्हाला नाही आवडले, त्यांनी काय करावं हे सांगितल्यानंतर तुम्हाला तर त्रास झाला, मग माझ्या नवऱ्याने काय करायचे हे तुम्ही ठरवायचे नाही. तेव्हा जानकीला तर खूप वाईट वाटते आणि ऐश्वर्याने तर सारंगचा हात धरलेला असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.